शुभप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठवाडा चॅनलमध्ये. आज तारीख 4 जुलै. आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस, आज 4 जुलै 2021. आज आपला सगळ्यात लॉंग रूट आहे जिस्पा ते पूर्ण लेह, जवळजवळ 350 किलोमीटरपर्यंतचा हा पूर्ण पट्टा असेल. त्याच्यामध्ये आपल्याला सरचू बारलाचाला पास म्हणजे 17,000 ते 18,000 फूटपर्यंत आपल्याला पूर्ण टेरेन आपल्याला तो क्रॉस करायचा आहे. तोंडातून हवा पण येते. काल जवळजवळ -1 डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं. तर बघू, आता इथे 5 वाजता एकदम उजेड झाला होता आणि आम्हाला थोडा उशीर झाला आहे. आमची गाडी पण तयार होत आहे, बस आणि बाईक पण तयार आहे. गणपती बाप्पा मोरिया. इकडे टाकलं आपण रजिस्ट्रेशनसाठी पोलीस चेक. वारला पोहोचलोय. खाली रस्ता तुम्हाला दिसेल. आपण आता एकदम चढाई करत चाललोय. जिंजिन बार आपली गाडी दिसत नाही आहे अजून. मिनी बस असल्यामुळे, थंड वारे असल्यामुळे क्लोज असून सुद्धा पण मला चालवायला खूप त्रास होत आहे. हात एकदम जाम झाला आहे, अकडला गेला आपण बोलतो ना त्याप्रकारे झालेला आहेत. बस आणि सौरभ थोडंसं मागे आहेत कारण ते फोटो शूटिंगसाठी थांबले होते. मध्ये एक मस्त स्पॉट होता आणि सौरभ पण त्यांच्यासोबत होता. सौरभ येऊन जाईल, तो लवकर कवर करून टाकेल मला. पण व्ह्यू जबरदस्त आहे, म्हणजे कुठे बघू ड्राईव्ह करताना आणि कुठे नको बघू. ऑक्सिजनचा त्रास असल्यामुळे आपण इथे कुठेच थांबू शकत नाही. फक्त एकच लक्ष देतं, पटकन निघा बस. इथपर्यंत ड्राईव्ह करत मजा आली. आता एक ब्रेक घ्यायची इच्छा होते. खूप एकदा चांगला स्पॉट मिळाला की एक थोडा ब्रेक घेऊन घेतो. आता सौरभ पण होऊन जाईल आणि थोडा रिलॅक्स पण होऊन जाईल. मी इथपर्यंत मजा आली. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक महाराष्ट्राचा कोणतरी भेटला. जस्ट एक ब्रेक घेतो. अंदाजे असू आपण 15,000 फूट वरती. हे बघा व्ह्यू. बारलाच्याला पास आहे. 5-6 किलोमीटर असतील अजून आणि मध्ये मध्ये ऑफ रोडिंग किंवा लँडस्लाईड झालेले दगड वगैरे भरपूर येतात. आता त्याच्यामुळे अजून ॲडव्हेंचर वाढलेलं आहे आपलं. ते आपण थोडं लवकर निघालो त्याच्यामुळे आपल्याला जरासं वॉटर क्रॉसिंग कमी आहे, नाहीतर भरपूर लागते ना. आता हे वाढेल थोड्या वेळाने.
तसं बर्फ विचारत जाईल। आता श्वास फुलायला लागला, म्हणजे बोललं तरी थकतो आहे, म्हणजे अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्या। बाईक माझ्या होतं त्रास होतो पण मजा येते। ओहो क्या बात, हे व्ह्यू तुम्हाला दाखवायचे होते। थँक यू सतीश बडे, गौरवशाली इतिहास त्यांचं पेज आहे। आज त्यांच्या गोप्रोमुळे आपल्याला ब्लॉग करता आला आणि तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू बघायला मिळत आहेत। आपण सह्याद्रीमध्ये भटकत असतो त्याच्यामुळे आपल्याला उंचीची वगैरे एवढी भीती नसते। ओ माय गॉड, जबरदस्त। कधी कल्पना पण केली नव्हती की मी बाईकने असा येईल। अशा व्ह्यूमध्ये तर कार आणि बसपेक्षा तर हे नक्कीच बरं आहे। बाईकवर मोकळ मोकळ एकदम फूट वरती आहे आपण। पाहिला होता यूट्यूबमध्ये अनेक जणांना ज्यांना मी फॉलो करतो। मला वाटलं की मित्र गेलो पण मित्रांना ॲक्च्युली होता डेंजर होता म्हणजे का फ्रोझन लेक बोलणार किंवा रिव्हर बोलणार। अचानक ऑफ रोडिंग झाली आहे म्हणून अशा वेळेला हिमालयन बाईक येतात ज्याच्यामुळे तुम्हाला कमी त्रास आहे आणि हिमालयन बाईक निघून जाते।
काय आलं रजिस्ट्रेशनसाठी थांबवलं आहे. प्रत्येक पॉईंटला रजिस्ट्रेशन होतं. तर सरचू इकडे हे बघा, सगळ्या गाड्या पण थांबवल्या आहेत. बाईक आम्हाला बोलले की तुम्ही तिकडेच थांबा, म्हणजे ट्रक लागल्यात. आल्यासारखं वाटत आहे आणि नुसती माती आहे, एकदम गुळगुळीत माती आहे. दगड पण समजत नाही, दगड पण आहे त्याच्यामध्ये. मागचा कुठे चालला आहे, कुठे चाललं आहे आणि पूर्ण ताकद लागते. आधी श्वास घ्यायला त्रास होत आहे. रोड नको. कितीतरी आपण ब्लॉग घेतले ना, त्याचं कटर नको. ते गाडीची परिस्थिती आमची शूज कमी जीन्स घालते ना. आखलाय हळदीपेक्षा तू भयंकर ऑफ रोडिंग, भयंकर नेक्स्ट लेवल ॲडव्हेंचर झालं आज. नेक्स्ट लेवल हाच रोड आहे. किती वेळ झाला असाच रोड आहे. याच्यापेक्षा पण भयंकर, याच्यापेक्षा पण भयंकर. इव्हेंटचा रोड कधी येईल? पुढे येणार आहे पांग. पांगला थांबायचं आम्हाला. बहुतेक जेवण तिकडेच करू आम्ही. पण ते पांगच्या आधी आमच्याकडे पांग फेडला गेला. अरे बाप, लागला पांगला.
आता तरी गाड्या दिसत नाही, आता कोणीच नव्हतं. मी सोडून गेला, सोडून मला ऑलरेडी किलोमीटर आधी सोडून गेला. राहायला पाहिजे होतं त्याने, कधी काय प्रॉब्लेम होऊ शकतो असो. मी पण आपले एंड्युरन्स लेवल आहे, एक्सपिरियन्स आहे. असं वाटतं मंगळावरती जर का सुट्टी झाली असं दिसेल हे असं. पांगला पोचून आम्ही सगळ्यांनी लंच केला आणि तिकडनं प्रवास पुरे परत पुढे झाला. तांगलांगला पास थ्रू आम्ही लेच्या दिशेने निघालो. माझ्या ब्रेकचा थोडा इश्यू होता म्हणून योगेशने माझी गाडी चालवली आणि मी बसलो बसमध्ये. या संपूर्ण प्रवासामध्ये मी फक्त याच ठिकाणी बसचा वापर केला, बाईकचा इश्यू होता म्हणून. पुढे आम्ही तांगलांगला पास थ्रू लेच्या दिशेने निघालो. माझ्या गोपरची बॅटरी लो झाली त्याच्यामुळे आम्ही मोबाईलमध्ये शूट केलं. आता आम्ही काय क्रॉस केलं आहे, आता काय क्रॉस केलं आपण, तांगलांगला. तांगलांगला क्रॉस केलं आहे. ऑक्सिजनची भयंकर त्रास होतोय. व्ह्यू एक नंबर आहे पण ऑक्सिजनची आहे आणि मला पण त्रास होतोय. इथे पण त्रास होतोय. व्ह्यू खूप छान आहे पण जास्त तुम्ही थांबू शकत नाही इकडे. आता जस्ट पोचलो आपण उपशीमध्ये. आता इकडे सगळ्या आरटीपीसीआरची वगैरे टेस्टची प्रोसिजर सगळी चालू आहे. तर इकडे हे तुम्हाला दिसत असेल की सगळं आरटीपीसीआरची टेस्ट वगैरे जे काय. आता तुम्हाला नवीन रूलबद्दल मी तुम्हाला लवकरच माहिती सांगतो. आपले ऑर्गनायझर गेलेले आहेत योगेश अलीकरी, त्याच्यानंतर कळेल की आरटीपीसीआर गरजेची आहे का इतर परत नवीन टेस्ट करतात आणि त्याच्यानंतर बस तुम्हाला जायला मिळेल. मी सध्या बसमध्ये बसलो होतो कारण ब्रेकचा थोडा प्रॉब्लेम होता. योगेश म्हणाला की मी कंटिन्यू करतो व्यवस्थित म्हणून. तर मी सध्या बसमध्ये बसलो आणि माझा हातसुद्धा दुखत होता ऑफ रोडिंग करून करून. खूप लांबचा प्रवास केल्यानंतर आम्ही लेहमध्ये हॉटेलमध्ये जवळपास 8:30 च्या आसपास पोहोचलो संध्याकाळी.